Hello guys, welcome to my channel and in a new vlog. So मी आता जात आहे एका ठिकाणी फोटोशूटसाठी. त्यांनी बोलवलेलं आहे मला, मी तुम्हाला सांगते तिथे गेल्यानंतरच. सो स्टे ट्यून्ड विथ मी आणि चला आता जाऊयात. आउटफिट घेतलंय मी, हे स्टोल वगैरे आणि आउटफिट आणि थोडंसं जे काही एक्स्ट्रा मला वाटतं की सोबत न्यायला पाहिजे सामान ते नेते, बाकीचं सगळं ते त्यांचंच यूज करते. सो चला आता जाऊयात. Feel the blood creeping up from the heathens. Got will, got fight, got pride, got reason. If they wanna go eat, then you know I'm gonna feed them. If you come up for... पार्लर मध्ये आलेली आहे मी आणि आता मेकअप स्टार्ट झालेला आहे आणि फोटोशूट साठी जे येणार होते त्यांचं वेळेवरती कॅन्सल झालं. सो फोटोशूट कॅन्सल झाला, आता फक्त ते मेकअप ट्राय करतील अँड देन मला जर वेळ असला तर मी फोटो स्टुडिओमध्ये जाऊन फोटो क्लिक करून घेईल आणि नसला टाइम तर मग घरीच करेल क्लिक. सो फोटोज सगळे तुम्ही इंस्टाग्रामवर बघालच. सो मेक शुअर की तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करत असाल, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि आय डीसुद्धा इथे फ्लॅश होत असेल. आणि जर तुम्हाला रिटेल्ड लिपस्टिक कसं लावायचं परफेक्ट यावरती व्हिडिओ बघायचा असेल तर प्लीज लेट मी नो इन दी कमेंट सेक्शन, मी एक त्याच्यावरती वेगळा आणि चांगला व्हिडिओ बनवेल की प्रोफेशनली लिपस्टिक कसं लावलं जातं आणि तुम्हीसुद्धा शिकाल मग त्यातनं. तर माझं बघा किती सुंदर लिपस्टिक लागलेला आहे अँड इथे बाकीच्या सुद्धा मॉडेल्स रेडी होत आहेत. हे ब्रायडल लुक आहे म्हणून एवढं हेवी आहे, मला ॲक्च्युली एवढं हेवी आवडत नाही पण ब्रायडल होतं म्हणून एवढं सगळं हेवी ज्वेलरी वगैरे घातली. सो गाईज तयारी झालेली आहे माझी आणि खूप छान रेडी करून दिलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. आम्हाला सगळ्यांना कोणी रेडी करून दिलं, मी आहे त्या माझ्या, यांनी माझी तयारी करून दिली. या पार्लरच्या ओनर आहेत, म्हणजे टीचर आहेत सगळ्यांच्या. त्यांचं पार्लर इथे संजय गांधीनगरमध्ये आहे. ते नाव काय पार्लर? ब्युटी पार्लर. ओके, जर कोणाला यायचं असलं तर तुम्ही येऊ शकता. ह्या ताईची तयारी यांनी केली, खूप सुंदर दिसत आहेत त्या पण. आणि ह्यांची तयारी यांनी केली, माझी तयारी मामींनी केली. कसं झालं गाईज मेकअप तुम्ही मामाला सांगा, काही करेक्शन असेल तर सांगा. येस, आणि त्यांनी फर्स्ट टाइम केलंय ना, तुम्ही त्यांनी सगळ्यांनी फर्स्ट टाइम केलं, सगळं छान केलं, त्याच्यामुळे काही करेक्शन असेल तर तुम्ही आम्हाला सांगू शकता. थँक्यू. येस. Me, hope you're ready for a demon. I got eyes in the back of my head, I'm seeing. Take me for granted and you know I'm leaving. I'ma take what's mine with the webs I'm weaving. I could take this crap from... Did you speak Sudhu Zalini? Yes. I'm so sorry. I'm थोड्या जवळ जवळ यारे, एकमेकाला काहीतरी आपल्या मॉडेल कडे नाही का फिंगर दाखवा, म्हणजे कोणी कोणाचा मेकअप केलेला आहे. आपल्याला पकडून ठेव तू का, जसं तुझी इच्छाच नव्हती करायची नाही वैशी ते व्हिडिओ काढून. तर गाईज आलेली आहे मी घरी आणि आता तुम्हाला व्यवस्थित कळत असेल मेकअप डिके जाता. मी रिंग लाईट वगैरे लावलेला आहे आणि मला खूप लेट झालं होतं म्हणून फोटो शूटला जाणं पॉसिबल झालं नाही, कारण जो त्यांचा फोटोग्राफर होता त्याला वेळेवरती काम आलं म्हणून ते आलेच नाहीत मग, आणि म्हणून फोटोशूट कॅन्सल झालं, फक्त मेकअप झालं. सो त्यांचं फर्स्ट मेकअप होतं, सो म्हणून मग मी या मेकअपला जज नाही करत आहे, तुम्हीच बघा आणि सांगा. याच्यामध्ये थोडं स्मूथ दिसत असेल मोबाईलमध्ये, एवढं स्मूथ नाही आहे पण छान झालेलं आहे, खूप सुंदर झालेलं आहे आणि कॅमेरामध्ये तर ऑफकोर्स खूप छान दिसत आहे. सो फर्स्ट ट्रायचं आहे आणि तर खूप सुंदर सर्वांचे मेकअप झाले होते. तर मला आवडलं पर्सनली माझा लुक आणि मला त्या हेवी ज्युलरीपेक्षा असं हे सिम्पलवाला जास्त आवडलं. तुम्हाला कोणतं आवडलं ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि त्यांनी हेवी याच्यासाठी करून दिलं होतं बिकॉज हे ब्रायडल लुक होतं आणि थोडंसं हेवीच पाहिजे त्याच्यासाठी, ब्रायडलसाठी म्हणून मग. तर मी त्याच्यावरतीसुद्धा फोटोशूट केलेला आहे, त्याच्यावरचे फोटोजसुद्धा तुम्हाला इंस्टाग्रामला बघायला मिळतील. आणि या लुकवरती तर मी खूप सारे फोटोज आणि व्हिडिओज काढलेले आहेत तर तेसुद्धा तुम्हाला इंस्टाला बघायला मिळतील. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आता माहीत नाही मला, मी हा इथे एंड करत आहे की याच्यामध्ये आणखीन क्लिप्स ॲड करेल बिकॉज तर व्हिडिओ तर एकदमच छोटासा झाला असेल. सो स्टे ट्यून जर व्हिडिओ कंटिन्यू झाला तर. देन इट्स अ नेक्स्ट डे आणि मी काही शूट केलं नव्हतं नंतर आणि आम्ही आलेलो आहोत चुलांगणमध्ये जेवायला. आत्ता काही प्लॅन नव्हता, सडनली आलो
एंटर झाल्याबरोबर बाहेर पार्किंग आहे आणि सगळीकडे तुम्ही बघू शकता किती सुंदर असं गावाकडची व्हाईब देणारं हे रेस्टॉरंट आहे. ही आहे मेन एंट्रन्स. आता इथनं आज जायचं आहे, त्याच्या आधी मी तुम्हाला थोडीशी एंट्रन्स दाखवून देते. Feel the blood creeping up from the heathens. Got will, got fight, got pride, got reason. If they wanna go eat, then you know I'm gonna feed them. If you're coming for me, hope you're ready for a demon. I got eyes in the back of my head, I'm seeing. Take me for granted and you know I'm leaving. I'ma take what's mine with the webs I'm weaving. I could take this crap. इथली सेटिंग अरेंजमेंट पण तुम्ही बघू शकता खूप छान आहे. फक्त असं की विंटरच्या हिशोबाने मला एवढं छान नाही वाटलं, हे समर्सच्या हिशोबाने तर खूपच छान आहे, खूप ब्युटिफुल आहे. विंटरमध्ये थोडंसं थंडीचं वगैरे प्रॉब्लेम होऊ शकतो, जास्त थंडीच्या वेळी इथे बसलं तर गारवा जास्त येईल. दिस इज द मेन्यू कार्ड इन केस कोणाला चेक करायचं असेल तर. अँड हा जो पूर्ण व्ह्यू आहे हे असं तीन सेक्शनमध्ये डिव्हाइड आहे. एक ज्या साईडने आम्ही बसलो आहे इकडे एक सेक्शन आहे, एक हे समोरचं सेक्शन आहे आणि एक आणखीन त्याच्या पलीकडे सेक्शन आहे. सो आत्ता आम्ही वेट करतो आहे जेवण येण्याचं. सर्विस खूप फास्ट आहे, गर्दी कमी होती, सर्विस छान आहे, सर्विसचा काही प्रॉब्लेम नाही आहे इथे. आम्ही ऑर्डर केलेली आहे दाल तडका, देन पनीर आणि मिक्स व्हेज त्यांनी चुकून आणलं होतं सो ते रिटर्न घेऊन जातील. हे गार्लिक नान ऑर्डर केलं होतं एक आणि पाटोळीची भाजी. सो त्यांनी आणलेलं आहे पनीर रिटर्न चेंज करून. हे कोल्हापुरी पनीर आहे आणि पाटोळीची भाजी आहे. जस्ट जेवण झालं आमचं इथे चुलांगणमध्ये आणि नॉर्मल होती टेस्ट, अशी एकदम छान नाही पण एकदम ॲव्हरेज पण नाही. पनीर छान होतं, बाकी असं नॉर्मल होती एकदम. जातोय आम्ही घरी. तर गाईज मी नेहमी सांगते कुठेही जेवायला गेली तर की जर मी कुठे गेली आणि मी सांगते रिव्ह्यू तर टेस्ट सगळ्यांची डिफर करते, कोणाला कसं आवडतं कोणाला कसं आवडतं. सो इट्स माय चॉईस आणि तुम्हाला आवडू पण शकते इथलं जेवण कारण नॉर्मल होतंच जेवण. गुड मॉर्निंग एव्हरी वन, वेलकम टू वन मोर न्यू व्लॉग. सो खूप दिवसांचं एकदम चांगला व्लॉग बनवणं पॉसिबल नाही होत आहे बिकॉज ऑफ आता उद्या घरी पूजा आहे आमच्याकडे आणि सौरूचा बर्थडे आहे. सो खूप सारे प्रिपरेशन करायचे होते बिकॉज ऑफ ऑल दिस रिझन्स झालंच नाही चांगलं शूट करणं. बट आता ट्राय करते शूट करायला व्यवस्थित. आणि आता पूर्ण सगळं क्लीन केलेलं आहे आत्तापर्यंत, पण आज आम्ही लवकरच उठलो सगळे, पप्पांची पण सुट्टी आहे तर त्या गोष्टी राहिल्या त्या सगळ्या आज करायच्या आहेत. आज थोडंसं स्वयंपाकाचं जे इनिशियल स्टेजची तयारी आहे ते करण्यासाठी येणार आहेत संध्याकाळी काकू वगैरे. खाली आता बाई साफसफाई करते वाटते, बाई सांगितली होती पण मला वाटते आलीच नाही ती, मला दिसलं आता गॅलरीमधनं. तर काय माहिती आता मम्मीच करत आहे का. सो आता पटकन आपण हॉल आवरून घेऊ आणि नंतर मग मी खाली जाऊन बघते. From seeing to believing, got a taste for blood and my tongue keeps bleeding from the words I spit, so sharp, so freezing, so cold, behold, frostbite, they feeling, I could tear you apart. हे बघा तिथे पप्पाच दिसतात झाडतानी, म्हणजे मम्मी पप्पांनी झाडलं वाटते खालचं. ते आता खाली जाऊ. आमचं अंगण एवढं घाण झालेलं आहे ना खालचं, याला पूर्ण कलरिंग वगैरे करावं लागतं. पण कसं असतं जेव्हा आपण फ्लॅटमध्ये अपार्टमेंटमध्ये राहतो तेव्हा एकटं कोणी काही करू नाही शकत, सर्वांची परमिशन लागते, सर्वांची इच्छा असावी लागते. हे अंगण पूर्ण झाडून झालेलं आहे, बाई आल्याच नाही म्हणते मम्मी. तर आता आम्हीच पाणी वगैरे टाकून घेतो इथनं, इथे धुवून घेतो हे चांगलं व्यवस्थित. मी त्यांना म्हणत आहे की तुम्ही जा वरती, मीच पूर्ण क्लीन करते कारण एवढंच करायचं आहे, धुवायचंच आहे आता फक्त. बाकी सगळं मम्मी पप्पांनी केलेलं आहे खालचं. जेवढं इझी टाइमलॅप्समध्ये दिसते ना गाईस तेवढं इझी खरंच व्हायला पाहिजे होतं. सगळं क्लीन झालेलं आहे गाईस, पूर्ण पार्किंगचं अंगण क्लीन केलेलं आहे. आता सगळे भांडे वगैरे पण येतील स्वयंपाकाचे थोड्या वेळाने, म्हणून आताच सगळं झाडून वगैरे पाणी टाकून सगळं झालेलं आहे. तर खूप हार्ड आहे हे काम, हे काम करण्यापेक्षा कधी पण अभ्यास केलेलं बेटर, कारण जे खरंच हे काम करतात ना रोज, हॅट्स ऑफ टू देम, खूपच खूप हार्ड आहे. पूर्ण हालत खराब होऊन जाते एवढं मोठं अंगण क्लीन करणं आणि तिनं झाडणं पुसणं सगळं. स्वयंपाकासाठी पाणी भरून ठेवलं आहे आणि आता आपण जाऊयात वरती. आणि केल्यात क्लीन कारण खूप टाइम गेला असता, नाही तर मग आता उद्या बघू झालं तर. नाश्त्यामध्ये हे सर्व आहे, हे काही दिवाळीचं फराळ नाही अजूनपर्यंत. थोडंसं सोबत न्यायचं होतं हॉस्टेलवर म्हणून मग आत्ता केलेलं आहे ते काल परवा.
आता मी ब्रेकफास्ट करते आणि हा व्लॉग इथेच एंड करते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर, स्प्रेड हॅपीनेस अँड लव्ह. बाय.